सहित अमेरिका और जापान में कोरोना के नए वेरिएंट का प्रकोप देखने को मिल रहा है। इस संबंध में केंद्र सरकार ने राज्यों को सूचना भी जारी कर दी है। 60 वर्षावरील जो बूस्टर डोस आहे तो सुद्धा जवळपास 60-65% लोकांना आपण दिलेला आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं तरी अजिबातच कारण नाही। आज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी असतील, मेडिसिन्स असतील आणि आपल्या टीम्स असतील मेडिकलच्या, त्या सगळ्या त्या त्या ठिकाणी तयारीत आहेत। आणि आज त्याचाच एक आढावा, तयारी आपली नेमकी काय आहे ह्या पद्धतीनं एक आढावा बैठक घेतली। आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे लॅकुना असतील इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी किंवा आणखी काय त्यांच्याकडे लॅकुना असतील तेही त्यांना सांगितलं की 2 दिवसामध्ये तुम्ही आमच्याशी कम्युनिकेट करा, त्या त्या ठिकाणी ते इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी आम्ही तुम्हाला इमिडिएट आम्ही प्रोव्हाइड करू। नाही, मी महाराष्ट्रातलं बोलतोय, महाराष्ट्रामध्ये नाही माहिती घेतली, 4 पेशंट जे आपल्या भारतामध्ये सापडले असे म्हणतात त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातला एकही पेशंट नाही, हे मी मगाशी सांगितलं। नाही, जो सेंट्रल गव्हर्नमेंटने स्टेट गव्हर्नमेंट को अवेअर किया है कि जो अभी वेरिएंट मिला है, न्यू वेरिएंट इन से चाइना एंड अदर कंट्रीज, एज पर द से इन्फॉर्मेशन ऑफ रिपोर्टर 4 पेशेंट्स इंडिया में है, तो मैंने उनको बता दिया कि उनमें से एक ही पेशेंट महाराष्ट्र में नहीं मिला। एक बात, जो बात हुई कोविड की, तो उनके डायरेक्टिव्स पे हमने आड़ाव बैठक ले ली है और मैंने डिपार्टमेंट को अवेयर किया है कि बी रेडी फॉर टेस्टिंग, ट्रैकिंग एंड ट्रीटमेंट एंड वैक्सीनेशन। इसके लिए जहाँ भी डिस्ट्रिक्ट लेवल पे, तालुका लेवल पे या मेगा सिटी, मेट्रो सिटी महाराष्ट्र में, वहाँ जो इंफ्रास्ट्रक्चरल फैसिलिटी थी अभी है या नहीं है, जो कुछ रिक्वायरमेंट है, वैक्सीनेशन की स्टेज क्या है, डॉक्टर्स, आशा वर्कर्स सबको अवेयर कीजिए कि सेंट्रल गवर्नमेंट ने हमको जो डायरेक्टिव्स दिए हैं उसके मुताबिक बी अवेयर। एज पर द डायरेक्टिव्स गिवन बाय द सेंट्रल गवर्नमेंट ऑफ इंडिया, उन्होंने बता दिया है कि ऐसा ऐसा वेरिएंट चल रहा है, अब चाइना में उद्रेक हुआ है, जो भी कुछ, तो यहाँ क्या बाबतीमध्ये मी माझ्या डिपार्टमेंटला अगदी रूट लेवलपासून, PAC सेंटरपासून, जिल्हा आरोग्य केंद्र, आपले तालुका प्लेस असतील, जिल्हा केंद्र असतील, मेगा सिटी असतील, मेट्रो सिटी असतील, महानगरपालिकेतले हेल्थ डिपार्टमेंट असेल, ह्या सगळ्यांना तीच गोष्ट परत रिपीट केली की टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट आणि व्हॅक्सिनेशन ह्या 4 स्टेज आहेत टू कंट्रोल द करोना। आणि याच्यामध्ये मग आपले व्हॅक्सिनेशनची स्टेज काय, आपलं डोस 1 किती झाला, डोस 2 किती झाला, आपलं तरी 95%च्या पुढं आपल्या डोसेस पूर्ण झालेले आहेत, इम्युनिटी पॉवर आपले चांगले वाढलेले आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या काही न्यूज आल्या वगैरे तर आपल्याला घाबरून जायचं अजिबात कारण नाही आहे, की प्रशासन, शासन सतर्क आहे ह्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी आणि आपली यंत्रणा पूर्ण तयारीत आहे। आरोग्याची जी रिक्त पद आहेत ह्याच्यासाठी आपण प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलवरती प्रत्येकाला आपण जाहिराती आपल्या प्रसिद्ध होत आहेत, परिचारकातील क, ड आणि अच्या बाबतीतसुद्धा, आणि ज्या आपल्या क्लास 1च्या आहेत ह्याच्या MPSC कडंसुद्धा 350 जागा आपल्याकडं, त्याचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत, 350 जागा त्यांच्याकडे येणार आहेत, ते आपल्याला आता मिळतील। नाही, हे जो बात आहे, मैंने पहिला मेरे डिपार्टमेंट को रिक्वेस्ट किया आहे की जो पर्यटक आउट ऑफ नेशन से हमारे यहाँ स्टेट में एयरपोर्ट में आ जाएंगे, इमिडिएटली जो रैंडमली टेस्ट करते थे वो लोग थर्मल टेस्टिंग, वो तो जो चाइना से आएगा तो 100% थर्मल टेस्टिंग करो उसका पहला, अगर ज़रूरत हो, अगर थर्मल टेस्टिंग में आपको कोई डिफेक्ट दिखा तो इमिडिएट उनको आइसोलेशन में रखो। ज्या ठिकाणी या तुमच्या वेरिएंट 7 चे जे पेशंट दिसता है त्या देशातला पहिलं टार्गेट करा, आणि तिथून येणारे पर्यटक असतील, आपले उद्योजक असतील किंवा आपल्यातून त्या ठिकाणी गेलेला एखादा उद्योजक असेल, तो रिटर्नमध्ये आलेला असेल, तर त्याचं इमिजिएट थर्मल टेस्टिंग करून, 100% टेस्टिंग करून, जर आपल्याला काही डिफेक्टिव्ह वाटलं त्यांचं स्वॅग घेऊन, त्याच्यामध्ये जर काही असलं तर इमिडिएट तुम्हाला त्याच ठिकाणी त्यांचं आयसोलेशन करा। नाही, आता इमिजिएट जो आहे तो मोठा निर्णय, आता उद्या आमचे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब ह्याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, आणि उद्या आमची केंद्रीय मंत्र्यांच्या बरोबरसुद्धा एक कॉमन मीटिंग होईल, आणि त्याच्यानंतर मग फायनल निर्देश आम्हाला दिले जातील, त्या पद्धतीचा आम्ही डिपार्टमेंटला खाली डायरेक्टिव्ह देऊ। नाही, उद्या पहिली मीटिंग होईल, CM DCM साहेब आमच्या खात्याबरोबर मीटिंग घेणार आहेत, त्या मीटिंगमध्ये जे निर्देश होईल आणि जर सभागृहात निवेदन करण्याची वेळ आली तर डेफिनेटली आम्ही ते डिक्लेअर करू। घाबरण्याची गरज अजिबातच नाही, आपला जो ओमिक्रॉन कुठला आपला तो व्हेरियंट